उशिरा का होईना एकदाचा स्प्रिंग सुरू झाला म्हणायचा. मस्त रंगीबेरंगी फुलं दिसत आहेत बाहेर, म्हणून मग विचाराला डोक्यात चला आपण पण ना मस्त रंगीबेरंगी झुणका बनूया. चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते. भाजलेल्या चणा डाळीचं पीठ, कांदा, या रंगीबेरंगी मिरच्या, टोमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, मिरी पावडर आणि हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते मी तुम्हाला करताना दाखवते. धणे जिरे पावडर, हिंग, मीठ, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल. त्या सगळ्या रंगीबेरंगी बेल पेपर ना आपण आधी एअरफ्रायरमध्ये फ्राय करून घेणार आहोत. या प्रत्येक रंगाच्या ना अर्ध्या मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत, त्या आता एअरफ्रायरमध्ये घालते. आणि आता हा एअरफ्रायर मी 325 फॅरनहाइटला 10 मिनिटांसाठी लावून देते. आता याची 10 मिनिटं झालेली आहेत, काढून बघते, हलवून घेते आणि परत 325 फॅरनहाइटवरती 10 मिनिटांसाठी लावून देते. इथे एअरफ्रायरमध्ये बेल पेपर फ्राय होत आहे तोपर्यंत आपण इकडे झुणका बनवायला घेऊया. मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे थोडंसं तेल घालते. आणि या झुणक्यासाठी ना कोटींची कढई वापरायची. कोटींची कढई एवढ्यासाठी वापरायची की कमी तेल घातलं ना तरी पण ते चण्याचं डाळीचं पीठ ना इथे खाली कढईला लागत नाही आणि करपत नाही. स्टीलची कढई घेतली ना तर कमी तेल घातल्यामुळे ना डाळीचं पीठ खाली लागण्याची शक्यता असते. आता हे तेल जरा गरम होऊ दे. मोहरी घालते. मोहरी चांगली तळतळली आहे. आता त्याच्यामध्ये जिरं घालते. कढीपत्ता, कढीपत्ता नेहमीप्रमाणे चुरून घालायचा. मी आलं आणि मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये. लसूण चांगला खरपूस होऊन द्यायचा ह्याच्यामध्ये. गॅस थोडं बारीक करते. हे बघा लसूण चांगला तेलामध्ये परतला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालते. थोडं हलवून घेते. हळद घालते. लाल तिखट घालते. हे माझं लाल तिखट ना खूपच तिखट आहे म्हणून मी अगदी थोडंसं घालते. मिरी पावडर आणि हे सिक्रेट इन्ग्रेडियंट. पिठल्याचा व्हिडिओ ज्यांनी बघितलाय आणि त्याप्रमाणे केलं असेल ना त्यांना नक्की आठवेल हे सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे ते. ते आहे दिल सीड म्हणजे शेपूच्या बिया. आणि जर आठवत नसेल किंवा केलं नसेल तर बाजारातून दिल सीड्स आणा आणि आठवणीने त्या वापरा. बरं का, नुसते आणून ठेवू नका. हे धणे जिरे पावडर, मीठ आणि हिंग घालते ह्याच्यामध्ये. हे बघा कांदा पण तेलामध्ये छान परतून झालेला आहे. जास्त वेळ नाही परतवायचा आहे, 3-4 मिनिटं पुरतो. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचंच आहे आणि ते डाळीचं पीठही आपल्याला छान परतून घ्यायचंय, त्यावेळेला हा कांदा शिजला जातो. आता त्याच्यामध्ये ना भाजलेल्या चण्या डाळीचं पीठ मी चाळून टाकते. आपण ना जास्त चणा डाळीचं पीठ आधी भाजून ठेवायचं एखाद्या बरणीमध्ये आणि मग असं झुणका पिठलं करायच्या वेळेला आपल्याला ते वापरता येतं. जर का तुम्ही ते आधीच चाळून ठेवलं असेल तरी पण बनवताना चाळून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं त्याच्यामध्ये ना गुठळ्या तयार होत नाही, मग नंतरचे आपले श्रम वाचतात. हे बघा चणा डाळीचं पीठ घातल्यावरती गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा डाळीचं पीठ छान खरपूस भाजले गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालते. गॅस थोडा बारीक करते आणि झाकून ठेवून देते. आता झाकण उघडते. आता त्याच्यामध्ये ना कोमट पाण्याचा असा हबका मारायचा. हे बघा अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत हलवून घ्यायचं. अजून थोडं पाणी घालायचं. आणि बारीक गॅस करून परत झाकून ठेवून द्यायचं. आता हे 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं. झाकण उघडते आणि जर का वाफेचं पाणी आलं असेल तर ते त्याच्यातच घालायचं. हे बघा सगळं पाणी शोषलं गेलेलं आहे. अजून थोड्या पाण्याचा हबका मारते. कोमट पाणी वापरायचं आहे. गॅस थोडा मोठा केला.
परत घालते थोडासा हबका पाण्याचा आणि परत 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवून देते. अजून का करताना घाई करायची नाही हा 2-3 वेळा पाण्याचा हबका मारून 2-3 वेळा ते झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायचं. ते चण्याचं डाळीचं पीठ जर का चांगलं शिजलं नाही ना तर तुमचं पोट बिघडलं म्हणूनच समजा आणि फक्त तुमचं नाही तर घरातल्या सगळ्यांचं. त्यामुळे घाई करायची नाही आणि तसंही आपल्याला हा कमी तेलामध्ये करायचा. त्यामुळे काय पाहिजे आपल्याला पेशन्स. आता झाकण उघडून बघूया झुणका झालाय का. आणि हे वाफेचं पाणी जर असेल तर ते त्याच्यातच टाकायचं, फेकून द्यायचं नाही. हा त्याच्यामध्ये मग अशी एअर फ्रायर मध्ये ठेवलेल्या त्या रंगीबेरंगी बेल पेपर आहेत ना, हे बघा झाले आहेत तयार. त्या ऍड करते. आणि परत 2-3 मिनिटांसाठी बारीक गॅसवर झाकून ठेवते. आता उघडून बघूया झुणका झालाय का. झालाय. आता त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालते, कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते आणि झाकण लावून तसंच वाफेवर शिजायला ठेवून देते. आता हा रंगीबेरंगी झुणका ना मस्त पैकी भाकरी बरोबर खायचा, पंचपक्वान सुद्धा याच्या पुढे फिक्क पडेल. चला आता मी लागते माझ्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला. तोपर्यंत आपण सगळेच मस्त खाऊया आणि स्वस्त राहूया. Thank you.